त्यानंतरचा जो पैलू आहे तो सर्वस्वी वेगळा पैलू आहे. तो पैलू आहे मानववंशशास्त्रज्ञ डॉक्टर आंबेडकर. आता मानववंशशास्त्र या विषयामध्ये बाबासाहेबांनी काही काम केलं असेल हे सुद्धा बहुतेकांना ठाऊक नाही. त्यांनी विद्यार्थी दशेत असताना म्हणजे अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये PhD चा अभ्यास करत असताना त्यांनी एक निबंध लिहिला होता, कास्ट इन इंडिया देअर जेनेसिस मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट. छोटेखानी निबंध होता, 22 वर्षाचे ते असतील त्यावेळी त्यांनी तो लिहिलेला आहे, पण अतिशय बोलकान अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ महत्त्वपूर्ण असा तो रिसर्च पेपर होता. त्यानंतर त्यांनी अनेक वर्ष मानववंशशास्त्राकडे पाहिलं नाही. नंतर 1948च्या सुमारास त्यांनी बॅक टू बॅक 2 ग्रंथ लिहिले. मला असं वाटतं की ते मानववंशशास्त्रातले फार महत्त्वाचे ग्रंथ आहेत. त्यातला पहिला होता हू वेअर शूद्राज, शूद्र पूर्वी कोण होते. दुसरा होता अनटचेबल्स, हू वेअर दे अँड वाय डीड दे बिकम अनटचेबल. हे 2 ग्रंथ आहेत. हे 2 ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आहेत, परंतु तितकेच ज्याच्याकडे कमीत कमी लक्ष दिलेलं आहे असे ग्रंथ आहेत. काय कुठल्या प्रश्नांचा त्यांनी मीमांसा किंवा चिकित्सा केलेली आहे, हू वेअर शूद्राज म्हणजे शूद्र पूर्वी कोण होते, या ग्रंथामध्ये त्यांनी पुरुष सूक्त जे आहे त्या पुरुष सूक्ताची समाजशास्त्रीय अशा पद्धतीने त्याची छाननी केली. आणि ती छाननी करून त्यांनी सुरुवातीला 4 वर्ण होते, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. नंतरच्या काळामध्ये शूद्रांना वर्णव्यवस्थेच्या बाहेर काढलं. म्हणजे तुम्ही पहा की 3च वर्ण उरले आणि शूद्रांना त्या चातुर्वर्ण्यातून बाहेर काढण्यात आलं. तर संख्येनं खूप मोठ्या असलेल्या शूद्र या वर्णाला ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या पहिल्या 3 वर्णांचे अधिकार का नाकारण्यात आले याचा त्यांनी अभ्यास केला. चातुर्वर्णामध्ये शूद्र हे आतमध्ये परंतु अतिशूद्र हे बाहेर, हे का. शूद्र हे सवर्ण परंतु अतिशूद्र हे अवर्ण, हे का. या आणि अशा प्रकारच्या अत्यंत कूट प्रश्नांचा खूप विस्ताराने त्यांनी चर्चा केलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे उतारे देऊन त्यांनी एक वेगळ्या प्रकारची आधुनिक प्रकारची मांडणी त्याची केलेली आहे. त्यांचा तो पुढचा ग्रंथ जो आहे तो तर अत्यंत प्रक्षोभक असा ग्रंथ आहे, अनटचेबल्स, हा अस्पृश्य मूळचे कोण. या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण, ते गावाबाहेर का राहतात, गोमांस भक्षणामुळे अस्पृश्यतेचा उदय झालेला आहे का, ब्राह्मण शाकाहारी कधी झाले आणि का झाले, या आणि अशा जुन्याच प्रश्नांची एक संपूर्णपणे नवीन मांडणी त्यांनी केलेली आणि संपूर्ण नवीन थिअरी त्यांनी तिथे मांडलेली आहे. आणि तुम्ही कल्पना कर म्हणजे हे कल्पनातीत अशा स्वरूपाचं आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, त्यावेळी इंटरनेट नव्हतं, साधी झेरॉक्सिंगची सुविधासुद्धा उपलब्ध नव्हती, परंतु आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ रामायण, महाभारत, वेद, श्रुती, स्मृती, पुराणं या सगळ्यांचा अभ्यास करून योग्य तो श्लोक त्यांनी उद्धृत केलेला आहे प्रत्येक वेळी. हे किती अचाट काम आहे, तुम्ही कृपा करून लक्षात घ्या. इंटरनेट नसताना, कुठली झेरॉक्सिंगची व्यवस्था नसताना आपल्या नवीन मांडणीच्या, आपल्या नवीन युक्तिवादाच्या समर्थनार्थ योग्य तो श्लोक उचलून बरोबर तिथे उद्धृत करणं, संस्कृतचा श्लोक घेऊन, हे फार कर्मकठीण काम होतं. त्या दोन्ही ग्रंथांच्या प्रस्तावनामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की माझी अपेक्षा अशी आहे की याच्यावरती तुम्ही टीका करा आणि मी कसा चूक आहे ते मला दाखवून द्या, माझं तुम्हाला आव्हान आहे, पण कृपा करून अनुल्लेखानं हे ग्रंथ टाळू नका. दुर्दैवानं नेमकं तेच झालेलं आहे. हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ अनुल्लेखानंच टाळले गेलेले दिसतात. मला असं वाटतं की हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे.